नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आतापर्यंत बरंच ब्लॉग व्हिडिओ बनवलं, बरेच जणांच्या कमेंट आल्या की दादा तुमच्या आग्रही पद्धतीच्या सगळ्या रेसिपी दाखव. आपण सगळ्या रेसिपी दाखवू, पण एक कमेंट आली ती दादा आग्री पद्धतीन कोलंबी ची रेसिपी दाखव. तर कालच अलीमगडच्या खारींच्या जिवंत कोलंबी आणली, तर चला आजची रेसिपी आई बनवणार आहे, तर कशी बनवते बघू लगेच. ये बघा कवरी कोलंबी, कोलंबीचा निस्ता पाऊस. तर यांच्यात आपण थोडीशी कोलंबी आता बनवायला जेव, कारण कोलंबीची रेसिपी बनवायची आहे. आता साफ करत घेतलेली आहे कोलंबी, तर आता साफ झाल्यानंतर दाखवते. फक्त डोकाच काढायचं आहे याचा. तर इथे मी कोथिंबीर घेतले, लसूण घेतलाय सोलून, 5-6 मिरच्या घेतल्यात आणि आल्याचा तुकडा घेतलाय. तर आता याला आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. इथं बघा मांजर कशी कोलंबी साफ केली, ती डोकी खात बसले म्हणजे तिची पण मजा आहे. तर इथे आपला सगळा वाटण कुटून झालेला आहे. तर इथे 3 वांगे घेतल्यात, 1 टोमॅटो. ही कोलंबी साफ करून झालेली आहे, तर आता त्यांना व्यवस्थित धुवून घेऊ. तर इथे आपला सगळा रेडी झालेला आहे. तर इथे कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकू. तर तेल जरा गरम होऊ द्या. पत्ता टाकला आहे आधी. तर यामध्ये आपण आला लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती टाकू. त्याला आता आपण व्यवस्थित शिजवून देऊ आधी तेलामध्ये. तर त्याच्यामध्ये मसाला टाकू. मसाला कमी टाकू कारण त्यामध्ये आपण मिरच्या टाकलेल्या आहेत, जास्त तिखट होईल नाही. तर जास्त मसाला टाकला. आता थोडीशी हळद, आणि चवी पुरता मीठ. त्यांना आता व्यवस्थित आपण मिक्स करू. आता त्यांना आपण कोलंबी त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि व्यवस्थित अशी घातलून देऊ. साडीची कोलंबी एकदम भारी लागते ती खायला. अशी व्यवस्थित घातलून घ्यायची. त्यामध्ये थोडासा पाणी पण आपण टाकणार आहोत. थोडेसे अशी ग्रेव्ही ग्रेव्ही करणार आहे. झाकण ठेवून देऊ आपण आणि थोड्या वेळानंतर चेक करू. तर इथे बघा छान अशी कोलंबीला तरी पण सुटलेली आहे आणि उकळी पण आलेली आहे, म्हणजे कोलंबी शिजत चाललेली आहे. तर पुन्हा एकदा आपण झाकण देऊ आणि याला स्लो गॅसवरच शिजवू. तर इथे आपण चेक करूया कोलंबी शिजले का नाही. पण खाऊन बघू कशी झाली आहे ती. नाही आज मंगळवार. तसं आपण वाटण टाकू. सुका खोबरा आहे, तर इथे कोलंबी रेडी झालेली आहे. एकदम भारी वास सुटलाय. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा रेसिपी. आता आपण गॅस बंद करू आणि झाकण ठेवून देऊ. तर मित्रांनो, आपली आगरी पद्धतीची कोलंबीची रेसिपी रेडी झालेली आहे.
तर जरा लगेच ट्राय करून बघता, कारण मलाच ट्राय करावं लागेल. दीपाचा तर श्रावणचा उपवास आहे, त्याच्यामुळे माझीच मजा असणार आहे. एकदम मस्त झणझणीत झाली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा ना. तुम्हाला अजून कोणची रेसिपी बघायला आवडेल ती पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. न असेच नवीन नवीन ब्लॉग बघायसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.